गोसेखुर्द धरणाशी संबंधित असलेली नेरला उपसा सिंचन योजना जवळपास पूर्ण झाली असली तरी लाखणी तालुक्यातील उजव्या कालव्यावरील वितरिकेचे काम अपूर्ण असल्याने शेकडो हेक्टर सिंचनाअभावी जमीन पडित असल्याचा वास्तव समोर आले असून शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा प्रश्न निर्माण झाला आहे। भंडारा जिल्ह्यातील नेरला उपसा सिंचन योजना ही गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत येणारी एक उपसा सिंचन योजना आहे। या योजनेद्वारे भंडारा पवणी लाखांदूर लाखणी या तालुक्यातील मोठ्या प्रमाणावरील शेतजमीन सिंचनाखाली येणार आहेत। याचा या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून येथील बागायती शेती होणार आहे। ही योजना वैनगंगेच्या किनाऱ्यावर नेरला या गावाजवळ उभारण्यात आली आहे। ही विदर्भातील सर्वात मोठी उपसा जलसिंचन योजना असली असून लाखणी उजव्या कालव्याचे काम अर्धवट असल्याने याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसून शेकडो एकर शेती पडीक आहे। काय सांगाल, का बरं तुमच्या इकडची शेती पडीत आहे? नहरचं जे काम अडलेलं आहे ते काही शेतकऱ्यांच्या काम म्हणजे त्यांचा भाव बरोबर मिळत नाही। शासनाने त्यांचा रेट बरोबर देऊन आमच्या नहराचा काम पूर्ण करून द्यावा, त्याच्यामुळे आमच्या शेतीला हजारो एकर शेती आहे त्या शेतीला बरोबर पाण्याचे उलट होईल आणि आमचं साल सुट होईल। आता जवळपास 4 वर्ष झाली 18 पासून योजना आहे आणि 18 पासूनच हा नहर तिथपर्यंत आला आहे आणि तिथून 5-7 कष्टकऱ्यामुळे तो काम अडलेला आहे। नेरला उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण होऊन पाणी यंदा शेतकऱ्यांना मिळणार असा प्रश्न नेरला उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांना पडला आहे। कारण या भागात पाण्याची टंचाई आहे, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा पुरवठा होत नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। कोरडवाहू जमिनीवरील पीक पाण्याअभावी वाया जात होती, त्यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने फटका बसत आहे। जर यंदा तरी उजव्या कालव्यावरील वितरिकेचे काम लाखणी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे तेव्हा संबंधित विभागाने हे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।